आवाज महाराष्ट्र या सामच्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. एकंदरीतच सांस्कृतिक नगरी अशी या डोंबिवली शहराची ख्याती आहे. डोंबिवलीची शोभायात्रा ही राज्य देश नव्हे तर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री या डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. गेल्या 3 टर्म ते या ठिकाणावर निवडून येतात. डोंबिवली विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत काय विकास झाला आहे, नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत, निवडणुका काही दिवसांवर आहेत त्यामुळे नागरिकांच्या मनातला यंदाचा आमदार कोण आहेत हे आपण डोंबिवलीमधील नागरिकांकडून आता जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत नागरिक आहेत. सर काय सांगाल, आपलं नाव काय? नमस्कार, माझं नाव अमोल घुले. मी बाय बर्थ तिकडे डोंबिवलीतच पडलेलो आहे. गेली काही वर्ष सांस्कृतिक नगरी या गोंडस नावाखाली डोंबिवलीतल्या मूलभूत सुविधा सोयी याच्याकडे डोळेझाक केली जाते हे आता नागरिकांना कळून चुकलं आहे. लोकप्रतिनिधी जो वारंवार निवडून दिला जातो त्याच्याकडनं ही लोकांची माफक अपेक्षा असते की सकाळी मी बाहेर पडल्यापासून घरी येईपर्यंत मला निदान ज्या बेसिक सुविधा आहेत जसं रस्ते, ट्रॅफिकच्या समस्या, लाईटच्या समस्या, ह्या सगळ्या समस्यांवरती कोणीतरी ठोस तोडगा काढणारा लोकप्रतिनिधी हवा. तर काय विकास कामं झाली आहेत, कारण इथून मागची डोंबिवली आणि आत्ताची डोंबिवली याच्यामध्ये काही फरक जाणवतो? विकास कामं काही नक्कीच झाले आहेत. आता काही रोड्स आणि हे बऱ्यापैकी सुधारलं आहे, पण ज्या बेसिक आता जसं बहुमजली इमारतींना परवानगी दिली जाते पण त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या मूलभूत सुविधा रस्त्याच्या किंवा म्हणजे ती गल्ली जी आहे ती गल्ली तेवढीच राहिली आहे, पण 15-15, 20-20 मधली बिल्डिंग उभारायला आहेत, त्यामुळे ड्रेनेजची सिस्टीम, पाण्याची सिस्टीम, लाईटची सिस्टीम याचा सगळ्याचा बोजवार आहे. आपल्यासोबत आणखी काही ना ज्येष्ठ नागरिक देखील आहेत. सर काय सांगाल, आपण किती वर्षापासून राहता डोंबिवलीमध्ये? मी भूषण प्रभाकर दवणकर पेंडसानगर एरियामध्ये राहतो. मी जवळजवळ 40 वर्ष राहतो इकडे. तर पहिल्या डोंबिवलीत आणि आताच्या डोंबिवलीत फरक आहे, पण काही गोष्टीचा खूप अजूनही अभाव आहे. अजून रिक्षा स्टँड हे ते तर काही गोष्टी रवींद्र चव्हाण साहेबांनी खूप केल्या आहेत, या कार घेत त्यांच्या ह्याच्या काही गोष्टी अजून गरजेच्या आहेत त्या. इतक्या वर्षापासून डोंबिवलीत राहतात, काय वाटतं आत्ता काय सुविधा निर्माण झाल्यात डोंबिवलीमध्ये किंवा कुठली विकास कामं व्हायला पाहिजे होती? सुविधा म्हणजे रोडची वगैरे काँक्रीटची झाली आहेत, पण काही ठिकाणी ड्रेनेजचे जे प्रॉब्लेम आहेत आत्ता मग असे सांगितलं त्यांच्या ते अजून काही ठिकाणी आहेत ते, पण ते लवकरच होतील ही माझी आशा आहे. सर काय सांगाल एकंदरीतच डोंबिवलीचा विकास होतो? डोंबिवलीचा भरपूर विकास रवींद्र चव्हाण साहेबांनी केलेला आहे, त्याच्याबद्दल काही दुमतच नाही आहे. काय वाटतं तुम्हाला, काय अजून व्हायला पाहिजे होतं किंवा काय झालं? मी हेमंत कांदळकर राजाजी पथला जवळजवळ 40 वर्ष राहतो. डोंबिवलीत जो काँक्रिटीकरणाचा पहिला रस्ता झाला तो आमच्या इकडे झाला, म्हणजे तिकडनं जी सुरुवात झाली आहे ती रवींद्र साहेब अजूनही थांबलेले नाही आहेत, सतत विकासच करत आहेत. जे डोंबिवली बदलली असं म्हणायचं? जरूर बदलली. सर काय सांगाल डोंबिवलीचं? नमस्कार, मी ॲडव्होकेट सीताराम चव्हाण. गेली 30 वर्ष मी म्हात्रेनगरमध्ये राहतो आहे. आणि आत्ताची डोंबिवली आणि पहिली डोंबिवली यामध्ये आता जमीन आसमानाचा फरक झालेला आहे. ज्यावेळी या मी ते राहायला आलो त्यावेळी इतका चिखल होता, आता तो चिखल संपूर्ण नष्ट होऊन त्या ठिकाणी आता जे विकास कामं सुरू आहेत, असं विकास कामाला जी गती दिलेली आहे रवींद्र चव्हाण साहेबांनी, आज जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी जी विकासाला गती दिलेली आहे आणि ती गती अशीच कायमची स्वरूप पुढे राहावी अशी आमची सगळ्या डोंबिवलीकरांची इच्छा आहे. आणि रवींद्र चव्हाण यांनी जे हातामध्ये जी कामं केलेली आहेत ती आतापर्यंत माझ्या तरी आता लक्षात आहे की त्यांनी जी केलेली आहेत ती त्यांनी त्यांचा ज्या स्वतःच्या ह्यांनी करून दाखवलेली आहेत आणि यासाठी त्यांना नक्कीच या एकंदरीतच संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. आपल्यासोबत तरुण वर्ग देखील आहे. दादा काय सांगशील, तरुण आहेस, डोंबिवली पहिली डोंबिवली आणि आत्ताची डोंबिवली काय विकास कामं झाली आहेत? डोंबिवलीमध्ये जर बघायचं झालं तर आता मी कालचं जी गोष्ट तुम्हाला सांगतो आहे, माझी बायको म्हणजे पत्नी प्रेग्नंट आहे 3-4 महिन्याचं, आम्ही दिव्यावरून जेव्हा डोंबिवलीला येत होतो तर महत्त्वाची गोष्ट अशी वाटली का, एकतर प्रेग्नन्सी बाईला आपण जेव्हा डोंबिवलीमध्ये वाहतूकसाठी घेऊन येतो तर अक्षरशः एवढे खड्ड्यांचं प्रमाण जास्त आहे का, खूप त्रास झाला आम्हाला. आम्ही पहिल्या जेव्हा आम्ही शास्त्रीनगरला हॉस्पिटलला गेलो तिथे आम्हाला सांगण्यात आलं का आम्ही बाहेरचे पेशंट इथे घेत नाही. तेव्हा आता काही नागरिकांनी सांगितलं की काँक्रिटीकरणाचे कामं सुरू आहेत. काल मी प्रत्यक्ष स्वतः अनुभवलं ना ही गोष्ट, असं नाही काय आम्ही राहण्याचं आणि सांगण्याचं दृष्टिकोन वेगळा आहे. प्रत्यक्ष जेव्हा जाणवलं का आपण प्रेग्नन्सी लेडीजला जेव्हा आपण कुठं घेऊन जातो तर कोणत्या अवस्थेत असतो आणि कोणत्या रस्त्याने आपण जेव्हा बघतो, तर डोंबिवली वेस्टला पण बघितलं, पेंडसानगरला पण बघितलं, अक्षरशः खड्ड्यांचं पूर्ण खूप मोठं प्रमाण आहे. आणि मला ज्या माझ्या पत्नीला जेव्हा मी घेऊन फिरत होतो
तर मला स्वतःला जाणवत होतं का यार म्हणजे आपल्याला ह्या गोष्टीचे किती त्रास होत आहे. आपल्यासोबत काही महिला देखील आहेत, काही काय सांगाल तुम्ही, किती वर्ष डोंबिवलीत राहता तर एक महिला म्हणून काय समस्या तुम्हाला आजपर्यंत भेडसावत आहेत आणि काय कामं सध्या डोंबिवलीत झालेली? डोंबिवलीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये विकास कामं चालू आहेत आणि विकास कामं म्हटल्यानंतर त्याला थोडासा वेळ लागतो, आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे म्हणेल जी ट्रेनमध्ये वाढती गर्दी आहे महिलांची, तर त्यासाठी डब्बा एक एक्स्ट्रा वाढवला पाहिजे, कारण ज्याप्रमाणे पुरुष वर्ग नोकरी करतात त्याहून अधिक आता महिला झालेल्या आहेत की त्या मोठ्या प्रमाणामध्ये नोकरी करतात, तर त्यांना प्रवास करताना फार त्रास होतो आहे. त्याच्या व्यतिरिक्त शौचालय नाहीत आपल्याला, चौक म्हणा, हायवे म्हणा, अशा मेन मेन ठिकाणी ना महिलांसाठी शौचालय असणं फार गरजेचं आहे, कारण ती तो त्रास सध्याच्या स्थितीला आपण स्टेशनलाही अनुभवतो आहे की महिलांसाठी शौचालय नाहीत, जे बांधले आहेत ते घाणेड्या अवस्थेमध्ये, ती काही वापरू शकत नाही आहे ते शौचालय. आणि त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट अशी की माझी मुख्यमंत्र्यांना किंवा जोही आमचा पुढचा आमदार असेल त्या आमदारांना असेल की महिलांसाठी तुम्ही सुरक्षितता काय कराल, तो एक मोठा पाऊल उचला की सध्याच्या स्थितीला जे काळावर येत आहे ते प्रचंड प्रमाणामध्ये घाणेड आहे आणि ते आम्ही सहन करू शकत नाही, कारण आमची पण मुलगी आहे, ती पण उद्या मोठी होणार आहे. तर त्यासाठी तुम्ही प्रत्येक शाळेमध्ये कराटे क्लास हा कंपल्सरी झालाच पाहिजे, जसा आपला खेळाचा वेळ असतो तसा कराटे क्लास प्रत्येक वेळी प्रत्येक शाळेमध्ये हा फ्रीमध्ये झालाच पाहिजे. ही माझी येणाऱ्या आमदाराला विनंती असेल की त्याने खास करून महिला वर्गांना जो होणारा त्रास आहे त्यासाठी काम करावं. एकंदरीतच महिलांच्या देखील समस्या ज्या आहेत त्या त्यांनी आत्ता ट्रेनबाबत, मूलभूत सुविधांबाबत काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेत. पुन्हा आपण काही तरुणांकडे जाऊया. सर काय सांगाल तुम्ही, काय समस्या सध्या भेटसाल? माझं नाव केदार जोशी, मी पण इथे गेली 40 वर्ष राहतो आहे. विकास कामं झाली आहेत पण तरी असं वाटतं की बराच स्कोप आहे विकास कामांना, आणि जे कोणी सिटिंग आमदार आहेत किंवा इच्छुक आमदार आहेत त्यांनी इथल्या मतदारवर्गाला कन्सिडरिंग हरियाणा किंवा जम्मू काश्मीरमध्ये आत्ता जे रिझल्ट आले ते बघता कोणीही मतदाराला इथे गृहीत धरू नये असं माझं प्रांजळ मत आहे. जी काही कामं झाली आहेत ती झाली आहेत पण ती तितकी पुरेशी आहेत किंवा नाही याचा आढावा घेऊन त्याप्रमाणे इथे कमिटमेंट देणं आणि ती पूर्ण करणं ही आत्ताची गरज आहे. आणि जसं काकांनी म्हटलं तसं रिक्षा स्टँड भयंकर मोठी समस्या आहे, ती इथल्या प्रत्येकाचीच वोट बँक आहे, त्याला ते कसा हात घालतात हे आता बघायला हवं. हा मोठा प्रश्न आहे माझ्या दृष्टीने तरी. एकंदरीत जी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे त्या व्यवस्थेबाबत काय सांगाल? ज्या KDMTच्या बसेस आहेत किंवा रिक्षाचे जे प्रॉब्लेम सध्या सुरू आहेत, जे स्टेशन पलीकडे आपण बघाल तर स्टेशन परिसराला सध्या बकाल स्वरूप प्राप्त झालं आहे. काही दिवसांपूर्वी सुशोभीकरण झालं आहे, मात्र पूर्वेची अवस्था पाहिली किंवा पश्चिमेची अवस्था पाहिली तर आजही काही प्रमाणात तशीच दिसून येते. तर काय म्हणणं तुमचं? रवींद्र चव्हाण साहेबांना आमची एकच इच्छा आहे की सांगावंसं वाटतं की त्या जे ठाण्यामध्ये रिक्षा स्टँड आहे जसे तसं त्यांनी सार्वजनिक एकच याच्यातून सगळ्याकडे रिक्षा सुटेल हा त्यांनी प्रांजल प्रयत्न करावा, आणि ते जर केला तर रिक्षा कोणती होणार नाही हा आमचं मत आहे. सर काय सांगाल तुम्ही, काय समस्या सध्या भेडसावतात? समस्या तशा विकासाच्याच आहे पण आता विकास चालू दिसतोय. एकंदर काही दिवसांपासून रोडची कामं खूप जोरात चालू आहेत. तसं डोंबिवली हे एक छोटंसं शहर आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या मुबलक प्रमाणात असल्यामुळे रोड एक स्टेप बाय स्टेप केले असते तर चांगलं झालं असतं. वाहतुकीच्या समस्येबाबत काय सांगाल? आता 2 दिवसापर्यंत माझी त्यांची भेट झाली होती इकडेच सडनली, तर त्यांनी ह्या याच्यावर समस्येवर तोडगा काढायचं ठरवलेलं आहे आणि ते सुसटपिंडने जाणार आहेत रवींद्र चव्हाण साहेब. त्यांच्यामुळेच आहे काही जे काही होते आज सुधारणाची झाली आहे त्यांच्यामुळेच होते रवींद्र चव्हाण साहेबांनी. एकंदरीत आता पाहिलं तर विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्यात, भाजपकडून रवींद्र चव्हाण तर आमदार आहेत ते पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत, ठाकरे गटाकडून सध्या दीपेश म्हात्रे यांनी प्रवेश केला आहे, त्यांचं नाव चर्चेत आहे. एकंदरीतच काय वाटतं तुम्हाला या दोघं, म्हणजे तुमच्या मनातला आमदार कोण आहे आणि तो का? आमच्या मनात रवींद्र चव्हाण साहेबच आहेत. कारण त्यांनी जी कामं केली आहेत स्वतः प्रयत्न करून, आणि कुठं तळागाळात फिरतात ते काही गोष्टींनी स्वतः फिरतात. रात्री अपरात्री पण फोन केला तरी आमचं समस्याचं निराकरण होते त्यांच्याकडनं, आणि हीच अपेक्षा आहे त्यांनी आणखीन जोराने कामं करावी. दादा एकंदरीत आता जर पाहिलं तर तिन्ही पक्षाकडून जवळपास उमेदवार इच्छुक आहेत, मनसेकडून आहेत, ठाकरे गटाकडून दीपेश म्हात्रे आहेत, रवींद्र चव्हाण स्वतः विद्यमान आमदार आहेत, ते या निवडणुकीला सामोरे जातील. एक तरुण म्हणून काय वाटतं कोण आमदार असावा? बघा डोंबिवली एक सांस्कृतिक नगरी आहे आणि या सांस्कृतिक नगरीला प्रत्येकाला भुरळ पडली आहे. कारण काय माहिती आहे का, ह्या डोंबिवलीचा जो विकास आहे दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि आमची अपेक्षा आहे उमेदवार जो निवडून येईल त्याने नागरिकांच्या समस्या सोडवाव्या,
जे आरोग्याचे प्रश्न असेल, रस्त्याचे असतील, आता डोंबिवलीमध्ये पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. लोक बहुतेक किती ठिकाणी आंदोलन करतात आहेत, किती ठिकाणी मोर्चे करत आहेत, पण पाण्याचा प्रश्न हा इथे मार्गी लागला पाहिजे. माणसांची अपेक्षा काय जनतेची की आपल्या समस्या सुटल्या पाहिजेत. मग उमेदवार त्या खुर्चीवर कोणी बसला तरी चालेल, फक्त नागरिकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत. त्यांच्या वेत्या दादा कोण पाहिजे आमदार? आता आमदार कोणी असू द्या, काम महत्त्वाचं आहे. आज जर नागरिकांना जर तुम्हाला जर सुविधा भेटल्याच नाही, आज प्रत्येक पेशंट तुम्हाला के एम जे जेला जर जायचं असेल तर मग डोंबिवलीमध्ये कधी विकास होणार? आरोग्य क्षेत्रात जर बघितलात तर तुम्हाला इथं एकसुद्धा हॉस्पिटल असंच मिळत नाही. लोक इथून तिकडून धावत असतात, याने सुविधाच नसतील तर पेशंट कल कुणाकडे असेल? जे आता सध्या नावं चर्चेत आहेत, म्हणजे रवींद्र सावंत विद्यान आमदार आहेत, त्या पलीकडे दीपेश म्हात्रे आहेत, मनसेमधून देखील काही नावं इच्छुक आहेत, तर कल कुणाकडे असणार? आता बघायला गेलं तर रवींद्र चव्हाण साहेबांचं काम थोडं त्यापणाने चांगलं आहे, पण जर तुम्ही त्याच्यापेक्षा अपग्रेड वर्जन काय हे आम्ही तंग म्हणजे यंग गोष्टी बघतो, तरुण पिढी बघतो आहे का. आज जर तुम्हाला आम्ही फिरतो आहे इतर ठिकाणी, तर त्या ठिकाणची जर व्यवस्था बघितली आणि हायकोर्टची व्यवस्था बघितली, खूप फरक आहे. ताई काय वाटतं तुम्हाला, जी सध्याची नावं चर्चेत आहेत, तर तुमच्या मनातला आमदार कोण? मला असं वाटतं आमदार असा असावा की तो जनसंपर्कातला असावा, की तो निदान महिन्यातून एकदा तरी त्याने जनता दरबार भरवा आणि त्याची प्रश्न सोडवावी, असा आमदार आम्हाला अपेक्षित आहे. तर रवींद्र चव्हाण आमचे पश्चिमेला आहेत, इकडे पण बरीचशी नावं आहेत, तर रवींद्र चव्हाण साहेबांचंही काम उत्तम आहे. माझी अपेक्षा एवढीच असेल की जनसंपर्क हा असावा त्यांचा, जेणेकरून आम्ही आमची प्रश्न जशी जशी आमच्यासमोर उद्भवली आम्ही त्यांच्यासमोर मांडू शकू. आपल्यासोबत काही आणखी तरुण आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत. समस्या तर तुम्ही सांगितल्यात, पण आता विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्यात, अनेक नावं इच्छुक आहेत, भाजपमधून रवींद्र चव्हाण असतील, ठाकरे गटाकडून दीपेश म्हात्रे असतील, त्याचप्रमाणे मनसेकडून देखील काही नावं इच्छुक आहेत. तर काय वाटतं यंदा तुमचा कौल कोणाच्या दिशेने? नाही, मुळात पक्षापेक्षा जो उमेदवार इकडे आम्हाला अपेक्षित आहे तो असा आहे की तो एकतर त्याला या नगरीची जाण असावी, पहिल्यापासून तो इथे राहणारा असावा, तो शिकलेला असावा. कारण कुठल्याही शहराचा विकास करताना तो आपला म्हणजे जुना एक रस्ता होता त्याच जागी मी फक्त काँक्रीटचा रस्ता टाकला असं करून चालत नाही, त्याचा अभ्यास असायला लागतो. मूळ रस्ते जसा मानपाडा रोडचा प्रश्न गेली काही वर्ष असाच अनुत्तरित आहे, तर अशा काही गोष्टींचा विकास करताना त्याला लोकांमधला आणि प्रशासनामधला बॅलन्स देणार, म्हणजे आमदाराच्या कार्यक्षेत्रातली जी काही गोष्टी ज्या आहेत किंवा जो पाठपुरावा आहे, काही निधी उपलब्ध करून देणं आहे, ते सगळं एकीकडे असताना त्याचा समतोल विकास व्हावा आणि असा आमदार आमच्यासाठी असावा हे माझं म्हणणं. तुमचं काय मत आहे कोण असावा? दादा म्हणाले तसे की ताई म्हणाल्या तसा की ज्यांचा जनसंपर्क आहे, ज्यांचा इथे प्रेझेन्स आहे, जे कामं करतील आणि ज्यांना कामाची जाण आहे इथे काय ज्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत छोटे मोठे आणि जे त्यांच्या अधिकार क्षेत्रात येतात, असा जो आमदार भले मग तो सिटिंग असेल तरी चालेल, तो परत आला तरी चालेल, पण त्याला इथे त्याचा प्रेझेन्स इथे असला पाहिजे. एवढाच एवढी त्याची दोन तीन नावं इच्छुक आहेत, त्यांमधला कोण हवं आहे? असं जर डायरेक्ट नावच घ्यायचं झालं तर जे सिटिंग आमदार आहेत त्यांचंच नाव येईल, पण इथे नव्या चेहऱ्याला संधी मिळाली तर लोक नक्कीच त्याचा विचार करतील. अर्थात तो चेहरा इतक्या ताकदीचा किंवा ताकदीचा असं ज्याचा जनसंपर्क आहे आणि जो इथे राहून काम करू इच्छित आहे अशा ताकदीचा. दादा काय सांगाल आता जी नावं चर्चेत आहेत, म्हणजे विद्यमान आमदार आहेतच रवींद्र चव्हाण, त्यांच्या समोर ठाकरे गटाचं दीपेश म्हात्रेंचं आव्हान आहे, मनसेमधून देखील काही नावं या मतदारसंघातून इच्छुक आहेत, तर काय वाटतं तुम्हाला तुमच्या मनातला आमदार कोण असेल? विकासाची कामं आत्ता जोरदार चालू झालेली आहेत आणि याच्यामागे माननीय मंत्री महोदय रवींद्र चव्हाण यांनी खूप पुढाकार घेऊन जो काही निधी परत गेला होता तो आणण्याचं काम केलं आणि छातीठोकपणे आता ते सगळे सांगत आहेत, पक्षातली लोकही सांगत आहेत की काम जोरदार विकास चालू झाला आहे आणि तो दिसतो पण आहे. त्यामुळे जो आत्ता रवींद्र चव्हाण हवेच त्याच्यासाठी. तुम्हाला काय वाटतं? रवींद्र चव्हाणच. आणखी काही लोक आहेत सर, काय वाटतं तुम्हाला कोण असावा? रवींद्र चव्हाणच. सर आमदार? आमदार रवींद्र चव्हाण असावे, पण मला रवींद्र चव्हाण साहेबांना एक विनंती आहे की जो मतदानाचा या ठिकाणी जो अधिकार आहे तो मतदानाचा अधिकार सगळ्यांपर्यंत पोहोचत नाही आहे. यासाठी जर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये जर मतदान जर बूथ तयार केले तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त मतदान होऊन जास्तीत जास्त डोंबिवलीमध्ये जो मतदान 40%, 30%, 50%पर्यंत येतो तो 60-70% जाण्याचा प्रयत्न रवींद्र चव्हाणी नक्की करावे आणि आताचे जे सिटिंग आमदार आहेत ते नक्कीच या ठिकाणी विजयी होतील अशी मला पूर्ण आशा. एकंदरीतच आपण आता डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधला, या ठिकाणी
पूर्वीची डोंबिवली आणि आत्ताची डोंबिवली ही बदलली आहे, मात्र विकास कामांना गती हवी, विकास कामाचं नियोजन हवं, असं एकंदरीत प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटताना दिसत आहेत. त्यांच्या मनातले जे आमदार होते त्याबद्दल देखील त्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. अभिजित देशमुख, साम टीव्ही, डोंबिवली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.